students, good morning to all of you. In last few lectures, we have started a topic HTML from our CS1 syllabus. In these chapters, we have discussed about the basic structure of HTML, the advantages and disadvantages of HTML, and basic information about the HTML. We also discuss about the some HTML related tags, for example text formatting tags. In text formatting tags, we have discussed about the bold tag, italic tag, underline tag, subscript tag, superscript tag, image tag. These tags are discussed in last few lectures. Now today we are going to start a new HTML tag, that is horizontal rule tag. Now today we are going to start a new text formatting tags or a decorative tags, that is known as horizontal rule tag. Last lecture madhe apan kay shiklo, tar kalcha lecture madhe apan paragraph tag jo ahe to paragraph tag kasa use karaycha te shiklo, tyachyat sobat image tag jo ahe ki ja vela ekada photo tumhala tumcha web page madhe insert karaycha asel kiwa ekadi image insert karaychi asel tar tyachyasathi jo tag vaparla jato tyala kay mhantla jato tar image tag. He donhi tag je ahet ते आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केले. आजच्या लेक्चरला आपण काय स्टडी करणार आहोत, तर हॉरिझॉन्टल रूल जो टॅग आहे तो स्टार्ट करणार आहोत. त्याच्यासाठी काय यूज केले जाते, तर एचआर टॅग म्हणजे काय, तर त्याला हॉरिझॉन्टल रूल म्हटलं जातं. आता हॉरिझॉन्टल रूल म्हणजे काय करते बघा, दिस टॅग इज यूज टू ऍड हॉरिझॉन्टल रूल इन वेब पेज. जर एखादी हॉरिझॉन्टल रूल तुम्हाला ऍड करायची असेल, हॉरिझॉन्टल रूल म्हणजे काय, तर हॉरिझॉन्टल लाईन कि जी डेकोरेटिव पर्पजसाठी आपण यूज करू शकतो, ज्याला आपण नोटबुकमध्ये नोट्स राईट डाऊन करतो, त्याला एखादा पॉईंट संपल्यानंतर आपण तिथं काय करतो, तर एक आडवी लाईन मारतो किंवा हॉरिझॉन्टल लाईन तिथं ड्रॉ करतो. इथं वेब पेजमध्ये सुद्धा कंटेंट जो आहे तो कंटेंट वेगवेगळा डिस्प्ले करण्यासाठी इथं काय केली जाते, तर हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली जाते. आणि त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं, तर एचआर टॅग. दिस टॅग इज यूज फॉर डेकोरेटिव पर्पज. हा टॅग कशासाठी वापरला जातो, तर ॲज अ डेकोरेटिव पर्पज म्हणून सुद्धा तुम्ही काय करू शकता, या पद्धतीच्या हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या आहेत त्या तुमच्या वेब पेजमध्ये यूज करू शकता. इट हॅज टू ॲट्रिब्यूट्स, कलर अँड विड्थ. आता कालच्याच लेक्चरला आपण शिकलो की ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय. ॲट्रिब्यूट म्हणजे काय, तर ज्याला एखादा HTML टॅग तुम्ही यूज करता, त्याला त्या HTML टॅगचं अजून गुणविशेषण काय आहे हे दाखवण्यासाठी काय केला जातो, त्याचे ॲट्रिब्यूट्स वापरले जातात. म्हणजे त्या टॅगबद्दल अजून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन देता येतील किंवा त्याचे अजून काही प्लस पॉईंट आहेत त्या टॅगचे, त्याला काय म्हटलं जातं, त्याचे ॲट्रिब्यूट्स. मग आता इथं तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे, हे तरी तुमच्या लक्षात आलं का की एचआर टॅग कशासाठी वापरला जातो, तर एक हॉरिझॉन्टल लाईन मला ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यासाठी हा एचआर टॅग वापरला जातो. मग आता ही लाईन मी ड्रॉ करत असताना ह्याचा एक ॲट्रिब्यूट काय पाहिलं आहे किंवा याचा एक प्लस पॉईंट काय सांगितला, तर ही डेकोरेटिव पर्पजसाठी सुद्धा लाईन वापरण्यात येते. मग डेकोरेटिव पर्पज कधी होणार आहे, तर ज्या वेळेला तुम्ही त्या लाईनला कलरफुल लाईन बनवाल त्याला ती डेकोरेटिव पर्पज म्हणून होणार आहे. आणि अजून काय होणार आहे, तर तिथं तुम्ही त्याचा थिकनेस वाढवू शकता. मग त्याच्यासाठी त्याचे दोन ॲट्रिब्यूट्स आहेत. एक ॲट्रिब्यूट आहे कलर, ज्याला तुम्ही ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करता त्याला त्याचा कलर स्पेसिफाय करू शकता. बाय डिफॉल्ट जर तुम्ही कोणताच कलर तिथं स्पेसिफाय करत नसाल तर ती लाईन ॲज अ ब्लॅक कलरमध्ये ड्रॉ केली जाईल. पण तुम्हाला जर कलरफुल लाईन हवी असेल, रेड कलरची हवी असेल, पिंक कलरची हवी असेल किंवा कोणता मे बी कलरची तुम्हाला तिथं लाईन ड्रॉ करायची असेल, तर त्याच्यासाठी त्याचा ॲट्रिब्यूट आहे कलर. मग कलरच्या पुढं तुम्हाला त्याचं जे तुम्हाला कलरमध्ये लाईन हवी आहे त्या कलरचं नेम लिहायचं आहे. आणि विड्थ काय स्पेसिफाय करतं हो, तर ती लाईनचा थिकनेस किती हवा आहे किंवा ती लाईन किती डार्क व्हायला हवी. ज्याला मी विड्थ नॉर्मल स्पेसिफाय करते किंवा स्पेसिफाईज करत नाही ॲट्रिब्यूट, त्याला एक सिंगल लाईनची तिथं काय केली जाते, लाईन ड्रॉ केली जाईल. पण जसजशी मी विड्थ वाढवत जाईल तसतसं त्या
लाईनचा काय केला जाणार आहे, थिकनेस वाढवला जाणार आहे किंवा ती लाईन काय होणार आहे जास्त ब्रॉडली तुम्हाला तिथं डिस्प्ले करण्यात येणार आहे. हा टॅग कसा यूज केला जातो बघा, HR कलर इथं रेड कलर दिलेला आहे आणि विड्थ किती दिलेली आहे 5. म्हणजे इथं काय केले जाईल तर एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली जाईल की जी रेड कलरमध्ये असणार आहे आणि त्याचा थिकनेस किती असणार आहे 5 असणार आहे. त्याच्यानंतर या टॅगशी सुद्धा रिलेटेड एक इन्फॉर्मेशन आहे की HR टॅग इज एम्प्टी टॅग. एम्प्टी टॅग कशाला आपण म्हणतो, ज्याला त्या टॅगचा एंड केला जात नाही. म्हणजे आपण प्रत्येक टॅग ज्याला HTMLचा लिहितो त्याला त्याचा एंड स्लॅश न केला जातो, बरोबर आहे. HTML सुरुवातीला ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅगला आपण काय म्हणतो तर स्लॅश HTML, म्हणजे तिथं तो टॅग क्लोज केलेला आहे. ज्या पद्धतीने आपण टॅग ओपन्स करतो त्याच पद्धतीनं टॅग्स काय करता आले पाहिजेत, क्लोज करता आले पाहिजेत. कालच्या लेक्चरमध्ये आपण इमेज टॅग एक पाहिला, त्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की इमेज टॅगसुद्धा कसा आहे, एम्प्टी टॅग आहे. म्हणजेच तो क्लोज करायची गरज नाही आहे, ॲटोमॅटिकली तो काय केला जातो, क्लोज केला जातो. इथंसुद्धा HR टॅग ज्याला आपण वापरतो त्याला तो टॅग यूज केल्यानंतर स्लॅश HR जे आहे ते लिहायची गरज नाही आहे, ॲटोमॅटिक तो टॅग काय केला जातो, क्लोज केला जातो. लक्षात आलं तुमच्या हॉरिझॉन्टल रूल म्हणजे काय. नेक्स्ट टॅग जो आपण बघणार आहे तो आहे प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट, की ज्याला काय म्हटलं जातं, प्री टॅग. आता बरेचसे स्टुडंट्स काय करतात तर पॅरेग्राफ टॅग आणि प्री टॅग याच्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन होतं. ज्याला आपण पॅरेग्राफ टॅग यूज करतो त्याला त्याच्यासाठी फक्त पी टॅग यूज केला जातो. ओनली पी टॅग मीन्स पॅरेग्राफ टॅग. आणि ज्याला तुम्ही प्री टॅग म्हणताय त्याला तो टॅग कोणता असतो तर प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट. आता प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट म्हणजे काय बघा, मोस्टली आपण HTML टॅग कशासाठी यूज करतो तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग करण्यासाठी. म्हणजेच टेक्स्ट काय करता आलं पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या टाईपनं डिस्प्ले करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी हे HTML टॅग आहेत. मग प्री टॅग काय करतं बघा, धीस टॅग प्री फॉर्मॅट्स द टेक्स्ट. हे काय करतं, जे तुम्ही टेक्स्ट त्याला दिलेलं आहे त्याचं प्री फॉर्मॅटिंग करतं. द टेक्स्ट अपियर बिटवीन ओपनिंग प्री अँड क्लोजिंग प्री डिस्प्ले इन मोनोस्पेस फॉर्मॅट. याच्यातला इम्पॉर्टंट वर्ड काय आहे बघा, तर यातलं टेक्स्ट कसं डिस्प्ले केलं जातं तर मोनो टेक्स्ट फॉर्मॅट किंवा मोनोस्पेस फॉर्मॅट. आता मोनोस्पेस म्हणजे काय लक्षात घ्या, ज्याला आपण कीबोर्डचा यूज करून टायपिंग करतो किंवा ज्याला आपण प्रोग्राम लिहितो त्याला प्रोग्राममध्ये आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, न्यू लाईन स्टार्ट करू शकतो किंवा आपल्याला हवा तेवढा आपण काय करू शकतो, स्पेस एंटर करू शकतो. जेवढ्या वेळेला मी एंटर की प्रेस करते तेवढा स्पेस काय केला जाईल माझ्या प्रोग्राममध्ये किंवा त्या नोटपॅडमध्ये ॲड केला जाईल. पण ज्याला मी तो प्रोग्राम रन करून बघते त्याला तो स्पेस काउंट केला जात नाही. म्हणजे मी 5 टाईम्स जर एंटर प्रेस केला असेल तर आउटपुटमध्ये फक्त तो एंटर जे आहे ते एकदाच काय केलं जातं, एन्काउंटर केलं जातं किंवा तो एकदाच काउंट केला जातो. मग ज्या पद्धतीने मी लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं जर मला आउटपुट हवं असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो, हा प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट टॅग वापरला जातो. आता इथं बघा मी कसं राईट डाऊन केलेलं आहे, इथं एक पिरॅमिड नंबरचा राईट डाऊन केलेला आहे, बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7 या पद्धतीनं मी पिरॅमिड इथं ड्रॉ केलेला आहे. आता ज्याला मी नोटपॅडचा यूज करून हा पिरॅमिड ड्रॉ करते त्याला मी काय करणार आहे, 1 पहिल्यांदा की प्रेस करणार आहे, त्याच्यानंतर एंटर प्रेस करणार, 2 करणार आहे, त्याच्यानंतर मध्ये स्पेस देणार आहे, 3 करणार आहे. म्हणजे मला हव्या त्या ठिकाणी मी काय करू शकते, एंटर प्रेस करते आणि या पद्धतीचं स्ट्रक्चर डिझाईन करते. पण ज्याला मी या पद्धतीचं स्ट्रक्चर रन करून बघते त्याला आउटपुटमध्ये मला या पद्धतीचं दिसत नाही तर तिथं मला काहीतरी वेगळंच ऑब्झर्वेशन मिळतं. मग जर मी ज्या पद्धतीने मी राईट डाऊन केलेलं आहे त्याच पद्धतीने जर मला आउटपुटमध्ये दिसायला हवं तर त्याच्यासाठी काय केला जातो, प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट हा टॅग वापरला जातो. याचा प्रोग्राम बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की मॅडम जे सांगतायत की ह्याचा आउटपुट नक्की तुम्हाला कसं एक्सपेक्टेड आहे. मी या पद्धतीनं राईट डाऊन केलेलं आहे, ओके, आणि मला आउटपुटसुद्धा कसं एक्सपेक्टेड आहे तर आउटपुटमध्ये सुद्धा मला या पद्धतीचा पिरॅमिड दिसायला हवा आहे, हे माझं आउटपुट एक्सपेक्टेड आहे. आता आपण प्रोग्राम कोड राईट डाऊन करून बघूया आणि तुमचं एक्सपेक्टेशन जे आहे ते एक्सपेक्टेशन इथं फुलफिल होतं आहे की नाही ते चेक करून बघूया. आपण हे दोन्ही जे टॅग आत्ता पाहिले, हॉरिझॉन्टल रूल आणि प्री टॅग, ह्या दोन्हीचाही प्रोग्राम कोड राईट डाऊन करूया.
आता मी इथं नाव काय दिलेलं आहे बघा, एच आर टॅग ही एक लाईन तिथं तुम्हाला प्रिंट करून दिलं जाईल. आणि ॲक्च्युली आता मी एच आर टॅग वापरते एच आर. त्याच्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे, तो त्याचे ॲट्रिब्यूट्स दोन महत्त्वाचे आहेत की ज्यावेळेला आपण लाईन ड्रॉ करतो त्याला ती लाईन कोणत्या कलरमध्ये हवी आहे आणि तिचा थिकनेस किती हवा आहे. पहिल्यांदा मी फक्त एच आर टॅग वापरून तुम्हाला दाखवते की जर तुम्ही कोणताच ॲट्रिब्यूट तिथं वापरत नसाल तर तुमची लाईन कशी ड्रॉ केली जाते. इथं मी काहीच स्पेसिफाय करत नाही, फक्त एच आर लिहिते आणि त्याच्यानंतर काय करते, बॉडी क्लोज करते आणि एच टी एम एल टॅगसुद्धा क्लोज करते. ओके, हा माझा प्रोग्राम कोड झाला की जिथं मी एच आर टॅग वापरलेला आहे पण कोणताही त्याचा ॲट्रिब्यूट वापरलेला नाही आहे. ऑलरेडी माझा सी एस नावाचा फोल्डर ओपन आहे, मी याच्यामध्ये प्रोग्राम सेव्ह करते एच आर टॅग या नावाने, एच आर टॅग डॉट एच टी एम एल. मी प्रोग्राम कोड सेव्ह केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर मला प्रोग्राम रन करायचा आहे. फोल्डरवरती मी डबल क्लिक करते आणि इथं एच आर टॅग जो आहे त्याच्यावरती मी डबल क्लिक करते. आता आउटपुट क्लिअरफुली ऑब्झर्व करा. आता हे जर आउटपुट बघितलं तर तुमच्या काय लक्षात येते बघा, पहिल्यांदा आपण काय लिहिलेलं, एच आर टॅग लिहिलेलं आणि त्याच्यानंतर मी फक्त काय केलं तर एच आर यूज केलं. मग बाय डिफॉल्ट तिथं आपण कोणताच ॲट्रिब्यूट वापरला नव्हता. मी ज्यावेळेला तुम्हाला या टॅगचं एक्सप्लेनेशन सांगितलं त्यावेळेला एक गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेला तुम्ही कोणताच कलर स्पेसिफाय करत नाही त्यावेळेला जी लाईन ही ड्रॉ केली जाते ती लाईन कोणत्या कलरमध्ये येते, तर बाय डिफॉल्ट ब्लॅक कलर. आणि त्याचा थिकनेस कसा आहे तर नॉर्मल आहे. ज्यावेळेला तुम्ही सिंगल लाईन ड्रॉ करता त्याचा जेवढा थिकनेस असेल तेवढ्याच थिकनेसनं काय केली जाते, ही लाईन ड्रॉ केली जाते. आता आपण त्याचे ॲट्रिब्यूट्स बघूया, कलर आणि विड्थ त्याने काय चेंज होतो आहे बघा. आता इथं मी एच आर त्याचा पहिला ॲट्रिब्यूट वापरला कलर, सी ओ एल ओ आर. आपल्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये कलरचं स्पेलिंग जे आहे ते कलरचं स्पेलिंग कसं आहे, सी ओ एल ओ आर. याच्यामध्ये यू जो आहे तो यू स्किप केलेला आहे. बऱ्याचदा मुलं नॉर्मली आपल्याला कलरचं स्पेलिंग जे आहे आपण शिकलेलं आहे सी ओ एल ओ यू आर, त्याच्याऐवजी हे स्पेलिंग आपल्याला कम्प्युटरच्या ज्याला तुम्ही प्रोग्रामिंग कराल त्याला कलरचं हे स्पेलिंग आपल्याला यूज करायचं आहे. इथं कलर मी लिहिते रेड आणि त्याच्यासाठी थिकनेस देते विड्थ इज इक्वल टू 5. ओके, आता मी याचे ॲट्रिब्यूट्स वापरलेले आहेत. प्रोग्राम परत एकदा मी रन करून दाखवते तुम्हाला. आता इथं विड्थ बघा कशी आलेली आहे, इथं विड्थ 5 दिलेली आहे मी. विड्थ 5 दिल्यामुळं काय केलं जातं तर तुमची कम्प्युटरची जी नॉर्मल स्क्रीन आहे ती नॉर्मल स्क्रीन ची विड्थ ॲज अ 100% जी आहे ती 100% दाखवली जाते. मग इथं त्याच्या 5% म्हणजे एवढाच पोर्शन काय केला जातो तिथं तुम्हाला दाखवला जातो. ज्यावेळेला मी विड्थ इज इक्वल टू 100% म्हणते त्यावेळेला लेफ्ट हँड साईडपासून राईट साईडपर्यंत पूर्ण लाईन काय केली जाते, ड्रॉ केली जाते. लक्षात आलं विड्थ म्हणजे काय आहे इथं, तर तुमची कम्प्युटरची जी स्क्रीन आहे ती ॲज अ 100% कन्सिडर केली जाते. आणि मी इथं विड्थ 5 दिलेली आहे, मग त्यातला 5% पोर्शन म्हणजे काय असणार आहे, एवढा असणार आहे. आपण विड्थ काय करूया, अजून इन्क्रीज करून बघूया. इथं मी विड्थ 50% करते. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ऑब्झर्व करा. विड्थ 50% म्हणजे काय केलं तर एवढ्या पोर्शनमध्ये तुमची काय करण्यात आली, लाईन ड्रॉ करण्यात आली. त्याच्यानंतर मी विड्थ 100% करते. आता बघा लाईन पूर्ण लेफ्ट हँड साईडपासून राईट हँड साईडपर्यंत इथं काय करण्यात आली, लाईन ड्रॉ करण्यात आली. लक्षात आलं तुमच्या की विड्थ कशासाठी वापरले जाते, तर तुम्हाला लाईन केवढी ड्रॉ करायची आहे. लाईन छोटीशीच हवी असेल तर तुम्ही 5%, 10%, 50% आणि लाईन जर मोठी हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, 100% विड्थ तिथं स्पेसिफाय करू शकता. आता नेक्स्ट टॅग जो आहे तो नेक्स्ट टॅग बघूया आपण. इथं आपण आत्ता जो टॅग शिकला होता तो प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट. आता इथं मी एक कोड लिहिते. इथं मागाशी जो आपण पिरॅमिड ड्रॉ केला आहे तो पिरॅमिड इथं मी ड्रॉ करते. इथं 1 एंटर प्रेस केला, 2 इथं आता मी काय करते स्पेस एंटर करते, त्याच्यानंतर इथंसुद्धा स्पेस एंटर केलेला आहे, 5, 6 आणि 7.
आता या पद्धतीने मी इथं काय केलेलं आहे, एक पिरॅमिड ड्रॉ केलेलं आहे. माझं एक्सपेक्टेशन काय आहे, तर या इथं ज्या पद्धतीने मी हा पिरॅमिड राईट डाऊन केलेला आहे, मला आउटपुटमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने पिरॅमिड दिसायला हवा. आता आपण विदाऊट प्री टॅग वापरता हा पिरॅमिड कसा दिसतो आहे ते बघूया, आणि त्याच्यानंतर आपण प्री टॅग वापरूया. त्याला तुमच्या लक्षात येईल की प्री टॅगचं मिनिंग काय आहे किंवा प्री टॅग कशासाठी यूज केला जातो. आपण प्रोग्राम तोच आहोत. आता इथं बघा, पहिल्यांदा आपला हा एच आर टॅग आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय वापरलं आहे, तर हा एक पिरॅमिड मी इथं ड्रॉ केला होता. पिरॅमिड डिस्प्ले करताना कसा डिस्प्ले झाला आहे, व तर इथं 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीनं नंबर ड्रॉ केलेले आहेत. आता आपण जर आपलं प्रोग्राम कोड बघितला, तर प्रोग्राम कोडमध्ये हे नंबर मी कसे लिहिलेले होते, ॲज अ पिरॅमिड स्ट्रक्चरमध्ये लिहिलं होतं, पण आउटपुटमध्ये तो पिरॅमिड प्रिंट झाला आहे का नाही आहे, तर नंबर एका सिंगल लाईनमध्ये प्रिंट झालेले आहेत. मग मला जर आउटपुट मी लिहिलं आहे त्याच पद्धतीनं जर पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी मला काय करता आलं पाहिजे, प्री टॅग वापरता आला पाहिजे. आता इथं मी प्री टॅग वापरते, आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा आउटपुट ऑब्झर्व करूया. ओके, आता आउटपुट केअरफुली परत एकदा तुम्ही ऑब्झर्व करा. जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे त्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट मिळालं का? बघा, ज्या पद्धतीने मी नोटपॅडमध्ये पिरॅमिड ड्रॉ केला होता, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथं काय करण्यात आला, तर स्पेस ॲड करण्यात आला, किंवा जेवढा मी स्पेस नोटपॅडमध्ये टाईप करताना काउंट केला होता तेवढाच स्पेस काय करण्यात आला, इथं काउंटमध्ये ॲड करण्यात आला. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर मोनो स्पेस फॉर्मॅट, म्हणजे जेवढा तुम्ही टाईप करताना स्पेस ॲड करता तेवढाच स्पेस काय केला जातो, तुमच्या आउटपुटमध्ये सुद्धा तिथं ॲड केला जातो. लक्षात आलं तुमच्या हे दोन्ही टॅग्स? आपण एच आर टॅग पाहिला, आणि दुसरा टॅग कुठला पाहिला, तर प्री टॅग पाहिला. नेक्स्ट इंटरेस्टिंग टॅग अजून आपण एक पाहूया, मार्क्यू टॅग. आता मार्क्यू टॅग काय करतं बघा, मार्क्यू टॅग इट सपोर्ट्स ओनली इंटरनेट एक्सप्लोरर. बऱ्याच वेळेला तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, HTMLचे काही टॅग्स आहेत ना ते ब्राउझरला सपोर्ट करतात, काही सपोर्ट करत नाहीत, म्हणजे प्रत्येक टॅग्स ब्राउझरला सपोर्ट करतो असं नाही. मग त्यातला हा मार्क्यू टॅग जो आहे, तो मार्क्यू टॅग फक्त कोणाला सपोर्ट करतो, तर इंटरनेट एक्सप्लोरर जो ब्राउझर जर तुम्ही यूज करत असाल आणि त्याचा वापर करून जर तुम्ही प्रोग्राम रन करत असाल, तरच हा मार्क्यू टॅग तिथं काय केला जाणार आहे, सपोर्ट केला जाणार आहे. अदर ब्राउझर जर असतील तर त्या ब्राउझरला हा टॅग सपोर्ट करत नाही. इट इज यूज टू क्रिएट अ स्क्रोलिंग टेक्स्ट. हा टॅग थोडासा इंटरेस्टिंग आहे. हा टॅग कशासाठी वापरला जातो, तर तुम्हाला स्क्रोलिंग टेक्स्ट जर दाखवायचं असेल. स्क्रोलिंग टेक्स्ट म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला आपण वेबसाईट्स बघतो किंवा वेब पेजेस बघतो, त्या वेब पेजेसमध्ये काही न्यू इन्फॉर्मेशन असेल, तर ती इन्फॉर्मेशन काय केली जाते, स्क्रोलिंग यूज केली जाते. किंवा वेब पेजच्या टॉप मोस्ट जर असेल ते इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला रनिंग मोडमध्ये दाखवली जाते. मग ते रनिंग लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे असेल, किंवा राईट साईडकडून लेफ्ट साईडकडे तुम्हाला काय केलं जातं, एखादं टेक्स्ट रनिंग मोडमध्ये दाखवलं जातं. मग त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो कोणता आहे, मार्क्यू टॅग. इट हॅज टू ॲट्रिब्यूट्स. या टॅगला सुद्धा दोन ॲट्रिब्यूट्स आहेत, पहिला आहे अलाइनमेंट आणि दुसरा आहे डायरेक्शन. आता अलाइनमेंट म्हणजे काय, तर तुम्हाला स्क्रोलिंग टेक्स्ट जे आहे ते कुठं अपिअर झाला पाहिजे, एकतर ते टॉप मोस्ट अपिअर होऊ शकतं किंवा बॉटमला. म्हणजे याच्यासाठी जे अलाइनमेंट ॲट्रिब्यूट आहेत त्याच्यासाठी व्हॅल्यू काय असणार आहे, एकतर तुम्ही स्क्रोलिंग टेक्स्ट जे आहे ते टॉपला दाखवू शकता किंवा वेब पेजच्या बॉटमला दाखवू शकता. आणि दुसरी ॲट्रिब्यूट जो आहे तो आहे डायरेक्शन. डायरेक्शन डिफाइन्स डायरेक्शन ऑफ स्क्रोलिंग टेक्स्ट. आता डायरेक्शन काय स्पेसिफाय करतं, तर जे काही तुम्ही स्क्रोलिंग टेक्स्ट दाखवताय किंवा जे काही रनिंग टेक्स्ट आहे ते कोणत्या साईडहून कोणत्या साईडकडे रनिंगकडे जाते, म्हणजे लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे रनिंग मोडमध्ये जाणार आहे का राईटकडून लेफ्टकडे रनिंग मोडमध्ये जाणार आहे, हे कोण स्पेसिफाय करतं त्याची डायरेक्शन. आता इथं मार्क्यू अलाइन इज इक्वल टू टॉप, डायरेक्शन इज इक्वल टू राईट, आणि मी टेक्स्ट काय लिहिलेलं आहे, वेलकम हा मेसेज लिहिलेला आहे. हा प्रोग्राम कोड आपण रन करून बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण जो मगाचाच प्रोग्राम कोड आहे त्याच्यामध्येच हा कोड ॲड करूया, मार्क्यू.
मी अलाइन देते त्याची टॉप, अलाइन इज इक्वल टू टॉप, ओके। आणि डायरेक्शन, डायरेक्शन इज इक्वल टू राइट। आणि ज्याला स्क्रोलिंग होणार आहे हे त्याच्यासाठी मी मेसेज टाकते गुड मॉर्निंग। आणि मेसेज माझा झाल्यानंतर मला काय करायचं आहे तो टॅग कंप्लीट करायचा आहे, ओके। आता हे आउटपुट आपण ऑब्झर्व करूया। बघा केअरफुली, इथं गुड मॉर्निंग जो मेसेज आहे तो गुड मॉर्निंग मेसेज काय केला जातो, या साईडहून त्या साईडकडे तुम्हाला स्क्रोलिंग होताना दिसते, बरोबर आहे। त्याच्याखाली आपला हा एचआर टॅग आहे आणि प्री टॅग आहे। लक्षात आलं तुमच्या की स्क्रोलिंग टेक्स्ट जर पाहिजे असेल याच्यामध्ये तुम्ही कोणताही मेसेज टाकू शकता। जर तुम्ही एखाद्या कॉलेजची वेबसाईट डिझाईन करत असाल तर त्या कॉलेजचं नेम जे आहे ते या पद्धतीने तुम्ही स्क्रोलिंग करू शकता, किंवा एखादं न्यूजपेपरची असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, या पद्धतीचे स्क्रोलिंग टेक्स्ट यूज करू शकता। लक्षात आलं की आपण आत्तापर्यंत तीन टॅग्स पाहिले, एक होता मार्क्यू टॅग, सेकंड होता एचआर टॅग आणि थर्ड जो आहे तो आहे प्री टॅग। नेक्स्ट, नेक्स्ट टॅग जो आपण बघणार आहे तो आहे ब्रेक टॅग। आता हा ब्रेक टॅग जो आहे तो कशासाठी वापरला जातो, बऱ्याच वेळेला मी आत्तापर्यंत प्रोग्राम कोड तुम्हाला राईट डाऊन करून दाखवले, त्याला जर तुम्ही क्लिअरफुली ऑब्झर्व केले असतील ते प्रोग्राम कोड, तर त्या ठिकाणी मी हा बी आर टॅग वापरला होता, बरोबर आहे। पण त्या ठिकाणी त्या बी आर टॅगचं मीनिंग जे आहे ते तिथं मी तुम्हाला सांगितलं नव्हतं। आता आपण बी आर टॅग काय आहे तो बघणार आहोत। बी आर टॅग मीन्स काय, तर ब्रेक टॅग। आता ब्रेक हा वर्ड काय केला जातो, कुठे आपण वापरतो, तर जी काही तुमची मोशन आहे ती मोशन जर ब्रेक करायची असेल किंवा थोड्या वेळासाठी थांबवायची असेल तर आपण काय करत असतो, ब्रेक वापरत असतो, बरोबर आहे। रेग्युलर तुमचं कॉलेज जायला सुरू असतं, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला लंच ब्रेक दिला जातो, बरोबर आहे। की जे तुमचे लेक्चर सुरू असतात त्या लेक्चरमधून तुम्हाला काय केला जातो, थोडा निवांत वेळ मिळा दिला जातो किंवा थोडा ब्रेक दिला जातो। इथं ब्रेकचं मिनिंग थोडंसं डिफरंट आहे। इथं ब्रेक काय करतं बघा, धिस टॅग इज यूज टू ब्रेक अ लाईन। एखादी लाईन जर ब्रेक करायची असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो, हा ब्रेक टॅग यूज केला जातो। आफ्टर युझिंग बी आर टॅग कंटेंट्स विल पुश टू न्यू लाईन। ज्या ठिकाणी तुम्ही बी आर टॅग वापरता त्याच्या पुढचा कंटेंट काय केला जातो, तर न्यू लाईनला पाठवला जातो। आता तुम्ही म्हणाल की मग न्यू लाईनला पाठवण्यासाठी आपल्याकडे एंटर की आहे, की एंटर की प्रेस केले की ॲटोमॅटिक तुम्ही न्यू लाईनला जाता, पण आपल्याला नोटपॅडमध्ये न्यू लाईनला जाऊन उपयोग नाही आहे, तर आपल्याला आउटपुटमध्ये न्यू लाईन तयार झाली पाहिजे। आत्ता मगाशी जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल प्री टॅगचा कोड, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी कितीही एंटर प्रेस केला तरी तो एंटर तिथे एनकाउंट केला जातो आहे का, नाही काउंट केला जात। पण ज्याला मी प्री टॅग वापरते त्याला तो स्पेस जो आहे तो काउंट केला जातो। इथं आपल्याला स्पेस काउंट करायचा नाही आहे, तर इथं आपल्याला आउटपुट काय करता आलं पाहिजे, न्यू लाईनला पुश करता आलं पाहिजे। म्हणजे ज्याला मी नोटपॅडमध्ये कोड राईट डाऊन करते त्याला जर मला न्यू लाईनला जायचं असेल तर मी एंटर की प्रेस करते, पण तोच कोड ज्याला मी रन करून बघते त्याला त्याच्यामध्ये न्यू लाईन ॲड केली जात नाही। मग जर मला न्यू लाईनला कोड पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ब्रेक टॅग वापरता आलं पाहिजे। जिथं जिथं तुम्ही ब्रेक टॅग वापराल तिथं तिथं ती लाईन काय केली जाते, कट केली जाते। आता इथे एक मी एक्झाम्पल लिहिले, श्री हनुमंतराव चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, आणि त्याच्यानंतर मी बी आर टॅग वापरलेला आहे, राजपथ बी आर सातारा, मी इथं ॲड्रेस लिहिलेला आहे। आता इथं मी ब्रेक टॅग जो आहे तो दोन वेळा वापरलेला आहे, एकदा इथे वापरला आहे आणि एकदा इथे। ज्याला हे आउटपुट दिलं जाईल त्याला ही पहिली लाईन प्रिंट केली जाईल, त्याच्यानंतर ब्रेक आलेला आहे म्हणजे तिथंच ती लाईन काय केली जाणार आहे, कट केली जाणार आहे, आणि न्यू लाईनला राजपथ प्रिंट केले जाईल। त्याच्यानंतर परत बी आर आलेला आहे म्हणजे परत तिथं लाईन तुमची कट केली जाणार आहे, आणि पुढचा जो कंटेंट आहे तो न्यू लाईनला काय केला जाणार आहे, सेंड केला जाणार आहे। आपण याचा प्रोग्राम कोड बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली हे कसं रन केलं जातं। आपण मगाचा जो कोड आहे त्याच्यामध्येच बघणार आहोत।
आता मी इथं कंटेंट लिहिते विदाउट ब्रेक टॅग यूज करून, एंटर इथं मी प्रेस करते, इथं तुमची न्यू लाईन स्टार्ट झालेली तुम्हाला दिसेल, पण ॲज आउटपुटमध्ये बघाल तर तुम्हाला न्यू लाईन तिथं दिसणार नाही आहे. आता मी इथं एक कंटेंट लिहिते तिथलाच. आता मी न्यू लाईनला जाण्यासाठी इथं काय केलं, एंटर प्रेस केला. ओके, त्याच्यानंतर परत एंटर प्रेस करते. या पद्धतीने मी इथं लिहिलेलं आहे. आता हा प्रोग्राम कोड ज्या आयला मी रन करून बघते, त्या आयला याचं आउटपुट बघा कसं दिसते. मी इथं प्रत्येक न्यू लाईन स्टार्ट केलेली आहे, पहिली लाईन झाल्यानंतर मी एंटर प्रेस केला, इथं एंटर प्रेस केला, इथं एंटर प्रेस केला, पण ज्या वेळेला मी याचं आउटपुट ऑब्झर्व करते त्याला आउटपुटमध्ये बघा तुम्हाला कसं दाखवलं जाते. सगळं तुमचं काय केलं, एका सिंगल लाईनमध्ये प्रिंट केलं, बरोबर आहे. इथं श्री हनुमंतराव चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सातारा, राजपथ सातारा. मी नोटपॅडमध्ये कसं लिहिलेलं होतं, हे एका लाईनमध्ये लिहिलेलं होतं, हे सातारा माझं दुसऱ्या लाईनला आलेलं होतं, त्याच्यानंतर राजपथ थर्ड लाईनला आलेलं होतं, पण ॲज अ आउटपुटमध्ये ज्याला बघते त्याला आउटपुटमध्ये हे सगळं सिंगल लाईनमध्ये प्रिंट करण्यात आलं. मग जर मला आउटपुटमध्ये सुद्धा मला हवं तसं लिहायला हवं आहे तर त्याच्यासाठी काय करण्यात येतं, इथं ब्रेक टॅग आपल्याला वापरायला हवा. जिथं मला न्यू लाईन स्टार्ट करायची आहे तिथं मी काय करणार आहे, ब्रेक टॅग वापरणार आहे. आता मला न्यू लाईन कुठं स्टार्ट करायची आहे तर कॉलेज ऑफ सायन्स लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर मला काय पाहिजे, न्यू लाईन पाहिजे, मी इथं ब्रेक टॅग वापरला. त्याच्यानंतर हे सातारा आहे, इथं मला BR टॅग वापरायचे. ओके, त्याच्यानंतर राजपथ इथंसुद्धा मला न्यू लाईनला पाहिजे. ओके, आता आपण आउटपुट ऑब्झर्व करूया कसं प्रिंट झालं. बघा, हे आहे ते सिंगल लाईन, त्याच्यानंतर जिथं मी BR टॅग वापरला त्याच्या पुढचं आउटपुट नवीन लाईनला आलं, म्हणजे माझ्या तिन्ही लाईन्स काय झाल्या, तर ॲज अ न्यू लाईन्स म्हणून इथं प्रिंट करण्यात आला. लक्षात आलं तुमच्या जे काही आउटपुट्स आहेत त्या आउटपुट्स क्लिअरफुली तुम्ही ऑब्झर्व करा. आउटपुट जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमच्या आपण जे काही कोड लिहिलेले आहे ते कोडही लक्षात येतील तुमच्या. इथं आपण काय काय वापरलेलं आहे तर आपला स्क्रोलिंग टेक्स्ट पहिल्यांदा तुम्हाला दिसते, हे वेबपेज जे तयार केलेलं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय दिसते तर स्क्रोलिंग टेक्स्ट दिसते, की ज्याच्यामध्ये गुड मॉर्निंग हा जो मॅसेज आहे तो मॅसेज लेफ्ट साईड करून राईट साईडकडे काय केलं जाते, स्क्रोलिंगमध्ये दाखवण्यात आले. त्याच्यानंतर आपण काय वापरलं तर HR टॅग वापरला, की ज्याने ही लाईन ड्रॉ करण्यात आली. त्याच्यानंतर अजून आपण काय पाहिलं तर हा प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट टॅग जो आहे तो आपण पाहिला, आणि त्याच्यानंतर जो टॅग पाहिला तो टॅग कोणता होता, BR टॅग होता. आता मला कंप्लीट लाईन हवी होती म्हणून मी त्याच्यासाठी काय केलं तर या पद्धतीची विड्थ जी आहे ती विड्थमध्ये मी काय टाकलं तर 500 एवढा त्याचा काय टाकला, थिकनेस टाकला, त्यायला ती विड्थ काय करण्यात आली तर या पद्धतीनं ड्रॉ करण्यात आली. लक्षात आलं, आउटपुट क्लिअरली ऑब्झर्व करा, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या इथं क्लिअर होतील. पहिल्यांदा स्क्रोलिंग टेक्स्ट आहे, त्याच्यानंतर मी डेकोरेटिव्ह पर्पजसाठी हा HR टॅग वापरलेला आहे. इथंसुद्धा तुम्ही काय करू शकता, हा टॅग परत वापरू शकता, की जेणेकरून हे आउटपुट आणि हे आउटपुट जे आहे ते वेगळं दाखवू शकता. आपण इथं परत एकदा HR टॅग वापरूया. इथं मी कलर चेंज करते, त्याचा कलर ब्ल्यू टाकते. तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही काय करू शकता, त्याला कलर देऊ शकता.
बघा आता आपलं वेब पेज तयार झालेलं आहे. याच्यामध्ये जास्त डिफिकल्टी आहे का वो नाही आहे, जे तुम्हाला टॅग मी शिकवते किंवा जे टॅग आपण शिकतो आहे त्याचाच वापर करून काय केलेलं आहे, एक सिंपल आपण वेब पेज तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक स्क्रोलिंग मॅसेज दाखवलेला आहे. त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह पर्पजसाठी आपण हा HR टॅग वापरलेला आहे, एक प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट दाखवलेला आहे आणि खालच्या साईडला आपण काय केलेलं आहे, ब्रेक टॅगचा यूज केलेला आहे. लक्षात आलं की आजच्या लेक्चरला आपण हे 4 टॅग जे आहेत ते हे 4 टॅग स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर जे असेल त्यावेळेला आपण टेबल टॅग जो आहे तो टेबल टॅग स्टार्ट करणार आहोत. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.